नमस्कार, माझं नाव मनीष काशीराम ओरवटकर आहे. मी योगदान फाउंडेशनसाठी काम करतो. योगदान फाउंडेशन जे आहे टिटवाळ्यामध्ये, हे फाउंडेशन पक्षी संवर्धन आणि पर्यावरण संवर्धनासाठी काम करतं. तर ह्याचा आपलं मेन उद्देश काय आहे? पक्षी संवर्धन आणि पर्यावरण संवर्धन. तर हे फाउंडेशन ह्यासाठी काम का करतो, आम्ही यासाठी काम का करतो? बेसिकली आपल्याला बऱ्याच जणांना हे माहिती नाही की पक्ष्यांमुळे मानव जातीला किती फायदा होतात ते. जसं पक्ष्यांना पण मानवाला जसं जगण्याचा अधिकार आहे, तसं पक्ष्यांनासुद्धा जगण्याचा अधिकार आहे. गेली जवळजवळ 4-1 वर्ष आम्ही ह्या फाउंडेशनतर्फे पक्षी संवर्धनासाठी काम करतो. आणि मानवाला जे पक्ष्यांपासून होणारे फायदे आहेत ते मी प्रथम तुम्हाला सांगतो. पक्ष्यांमुळे काय होतं? पक्ष्यांमुळे बीज प्रसार होतो, वेगवेगळे झाडं रोपे वगैरे वाढतात. त्याच्यानंतर पक्ष्यांमुळे झाडांवरती जे काही कीटक असतात, जंतू वगैरे असतात, तर ते पक्षी काही पक्षी ते खातात. त्याच्यामुळे झाडांवरची कीड मरून जाते, म्हणजे झाडं चांगली राहतात. तसेच पर्यावरणाची निगा राखली जाते. म्हणजे पर्यावरणाची निगा राखण्यामध्ये उदाहरणार्थ उंदीर किंवा काही प्राणी वगैरे मरतात, तर ते तसेच सडून त्याला किडे वगैरे येऊन तिथं रोगराई पसरू शकते. तर काही पक्षी जे आहेत, गिधाड वगैरे हे जे पक्षी, कावळे वगैरे हे पक्षी जे आहेत हे त्यांना खातात. त्याच्यामुळे तिकडे रोगराई पसरत नाही. आणि मग ते खाण्यामुळे तिथं पर्यावरण निगा राखल्या जाते अशा प्रकारे. तर अशा पक्ष्यांपासून आपल्याला बरेचसे फायदे आहेत. तर म्हणून आम्ही काय करतो की जिथं वसतीकरण झालेलं आहे, वसतीकरण जिथं झालेलं आहे त्या ठिकाणी आम्ही म्हणजे घरोघरी, म्हणजे आता घरामध्ये आपल्या गॅलरी वगैरे याच्यामध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये आम्ही एक आमच्याकडे पॉट्स आहेत, त्याच्यामध्ये ज्याच्याद्वारे आपल्याला पक्ष्यांना खाद्य आणि पाणी देता येतं. तर त्या दिल्यामुळे गॅलरीमध्ये जे पक्षी येतात, तर जे आजकाल पक्षी आपल्याला दिसत नाहीत, तर ते पक्षी पण येतील, तिथे खाद्य खातील, पाणी पितील. आणि अशा प्रकारे आपल्या पक्ष्यांना हे निगा राखलं. आम्ही असे बऱ्याच प्रकारचे आम्ही भांडी आम्ही वितरण केलेली आहेत टिटवाळे एरियामध्ये, असे बऱ्याच ठिकाणी जे तिथं जिथं आम्हाला करता आले. बऱ्याच तसेच आम्ही लहान मुलांना, आता यापुढे जर तुम्ही बघायला गेलं अनेक रोगराईला कारण तर ठरणारे कीटक जंतू वगैरे हे तर पक्षी खातातच, परंतु भावी पिढ्यांना पर्यावरण विषयक जाण वाढविणं पण हे गरजेचं आहे. म्हणून आम्ही काय करतो, शाळेंमध्ये वगैरे जाऊन KDMC ज्या मुलची शाळा वगैरे तिकडे जाऊन लहान मुलांना आम्ही पक्ष्यांबद्दल माहिती देतो की आज आपल्याकडे देशामध्ये ॲक्च्युली किती प्रकारचे पक्षी आहेत आणि किती प्रकारचे पक्षी आत्ता राहिलेले आहेत. तर त्यांना पण हे माहिती असलं पाहिजे, तर ते पुढे जाऊन पक्ष्यांसाठी काहीतरी काम करतील. तर हे आमचा उद्देश आहे. त्यांना त्यांची माहिती दिली, त्यांची कशी निगा राखली पाहिजे, त्यांना कशाप्रकारे खाद्य दिलं पाहिजे, तर हे आम्ही काम करतो. त्याच्यानंतर काही ठिकाणी जिथं शेती म्हणजे पडीक जमीन आहे, जिथं पाण्याची उपलब्धता नाही आहे पक्ष्यांना, तर त्या ठिकाणी आम्ही कुंड बांधून तिथं पाण्याची व्यवस्था करून देतो, जेणेकरून बेसिकली उन्हाळ्यामध्ये वगैरे तर ते पक्षी तिथे येतील, त्यांना खाद्य भेटायला लागले की तिथं रोज येतील, ते खाद्य खातील, पाणी पितील. मग तिथं पक्ष्यांचंही काही राहिलं, मग तिकडे काय जे काय झाडांवरती कीटक वगैरे येतील ते पण ते खातील. म्हणजे तशी पर्यावरणाची निगा राखली जाईल. आणि आपल्या बघा, जर तुम्ही आकाशात जर पक्षी नाही दिसलं तर आपल्याला निसर्ग कसं वाटेल? नुसतं मोकळं आकाश चांगलं वाटतं का आपल्याला? तर अशा प्रकारे आम्ही ते कामं करतो. आणि ह्यासाठी आम्ही गेली 4 वर्ष काम करतो आहे. आहेच आमची टीम आहे, ते वेगळ्या ठिकाणी जाऊन आम्ही त्यांना सांगतो, ते पॉट्स वगैरे देतो आणि त्यांना सांगतो की पक्ष्यांपासून होणारे फायदे, पक्ष्यांना पण जगण्याचा अधिकार आहे. आणि पक्षी कसे वेगळ्या प्रकारे स्थलांतर करत असतात, त्यांचं सीझन वाईज ते तिथे राहतात. आता झाडांमध्ये राहणारे पक्षी वेगळे आहेत, पाण्याजवळ राहणारे वेगवेगळे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत, वेगवेगळ्या प्रकारे राहतात त्यामध्ये. तर तसे त्या जसं वातावरणात बदल होतो तसे पक्षी पण तिकडे त्या वातावरणाप्रमाणे जात असतात. तर ह्याचेच आम्ही जनजागृती करण्यासाठी आम्ही हे काम करतो आणि पक्ष्यांना खाद्य मिळाले, जेणेकरून आपल्याला पक्षी ते काय फायदे आहेत ते आपल्याला कळेल. आणि त्यासाठी आम्ही हे काम करतो आहे पक्ष्यांसाठी, तसे बाकीची इतर कामंही आम्ही करतो. आणि बस एवढंच मी आता बोलू शकतो. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा.